कशाची पोट? वरणाची. वरणाची किती लोकांसाठी वरण बनवायला होतं आपण? 400 लोकांसाठी. आणि डाळ किती घेतली त्याच्यासाठी? 5 आणि 2 10 किलो डाळ घेतलेली आपण इसेजून घेतली पूर्ण. गेला आता तेल किती लागेल मग? तेल 2.5 किलो. 2.5 किलो शेंगदाणा तेल. शेंगदाणा तेल मध्ये आपण काय काय टाकू शिजवलेलं आहे? कद्दू, टमाटे, शेवगा, तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतली. मुगाची डाळ आपण काउन टाकतो त्याच्यात जे घटवरण व्हा म्हणून. हे आता याच्यात मोहरी टाकली. मोहरी किती? 100 ग्रॅम. 100 ग्रॅम मोहरी. 100 ग्रॅम जिरे. जिरे टाकला. कढीपत्ता. कढीपत्ता आता हे काय? हे लसण. लसण पेस्ट. लसण पेस्ट हे किती लागेल साधारण? साधारण 500 ग्रॅम. 500 ग्रॅम हा. अद्रक. अद्रकची पेस्ट हा. हे पण तेवढीच लागेल? हो तेवढी 500. व्यवसायामध्ये किती दिवसापासून आहेत? 18 वर्ष झालं. 18. आणि मग तुम्हाला कोणाला संपर्क करायचा असेल तर नंबर? 99608580124 ला संपर्क. नाव तुमचं? दुसरा एक नंबर 84 85 82 30 14. आणि तुमचं नाव? नाव बबनराव हंबर्डे आचारी. मला बबनराव हंबर्डे मामा आचारी म्हणून ओळखतात. हे काय काय याच्यामध्ये? याच्यामध्ये लाल चटणी, आंबारी मसाला, सांबार मसाला आणि धने पावडर, मीठ, खोबरा पावडर, तेजपान आणि लाल मिरची. लाल मिरची तडक्यावाली. तडक्यावाली चिंचेचं पाणी. चिंचेचं पाणी 1 किलो चिंच. 1 किलो आता शिजवून घेतलेलं डाळ त्याच्यात जाणार आहे. हो हे वरण झालं बघा 500 माणसाचं. 500 माणसाचं हा. 500 कोथिंबीर हा वरणामध्ये कोथिंबीर. त्याला किती वेळ लागेल उकळी ते यायला? आता पण 10 मिनिटामध्ये. 10 मिनिटामध्ये गरम आहे.